येथील चिंतन ग्रुपची सेवा प्रबोधिनी ही संस्था गेली 20 वर्षे एड्स, लोकसंख्या वाढ, गुटखा आणि कुपोषण विरोधात जनजागरणाचे कार्य करीत आहे. संस्थेचे विश्वस्त कैलासवासी डॉक्टर दवी निकम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एड्स विरोधी कार्य करणाऱ्या समाज सुधारकास हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार सीमा किनीकर यांना देण्यात आलाय. मार्शल स्टेट हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेज येथे सेवा प्रबोधिनीचा कैलासवासी डॉक्टर द वी निकम स्मृती पुरस्कार सौ सीमा भालचंद्र किनीकर, निरामय आरोग्यधाम सोलापूर यांना श्री आनंद मलिमये यांच्या शुभ हस्ते, सौ मिताली आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री राजा माने, संपादक दैनिक लोकमत सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम रुपये 21,000, स्मृतिचिन्ह व मानपत्रे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉक्टर सीमा किनीकर यांचा जन्म मुंबईमध्ये उच्च शिक्षित आणि सदन अशा कुटुंबामध्ये झाला असून त्यांचे सर्व कुटुंब वैद्यकीय सेवेशी जुडले गेलेले आहे. दरम्यान दवाखान्यात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची सवय त्यांना लागली. नमस्कार, मी सीमा किनीकर सोलापूरहून आलेली आहे. निरामय आरोग्यधाम ही आमची संस्था आहे. आरोग्य क्षेत्रात आम्ही काम करतो, गेली 25 वर्षे काम करतो. ट्रक ड्रायव्हरांच्या मध्ये काम करणारी महाराष्ट्रातली पहिली संस्था आहे. मिश्र व्यवसाय महिला, त्यांना सबलीकरण करणं, त्यांना सक्षम करणं आणि त्यांना संघटित करणं हे निरामयने केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनाही आपल्यासारखे अधिकार आहेत आणि त्यांना एक माणूसपण देणं, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं यासाठी निरामयने काम केलं. त्याचबरोबर म्हणजे चालू आहे, त्याचबरोबर समलिंगी पुरुष याही मंडळींसाठी काम करतो. त्यांना केटरिंगचा व्यवसाय काढून दिलेला आहे. त्यानंतर HIV पॉझिटिव्ह लहान मुलं की ज्यांचा काहीच दोष नाही ह्याच्यामध्ये, या मुलांसाठी निरामय काम करत आहे. त्याचबरोबर पिड्या करणाऱ्या महिला यांच्यासाठी सुद्धा निरामय काम करत आहे. आज हा जो पुरस्कार मिळाला आहे हा माझा एकटीचा नाही, तर हा आमच्या पूर्ण निरामय परिवाराचा आहे. यातली प्रत्येक व्यक्ती अत्यंत मनपूर्वक काम करते, सगळ्यांनाच सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे आणि त्यातून काम करते, आणि म्हणूनच खरं तर हे काम उभं आहे. मी कृतज्ञता व्यक्त करते. डॉक्टर दवी निकम पुरस्कार मला सेवा प्रबोधिनी व चिंतन यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. डॉक्टर किनीकर यांचा समाजसेवेचा पिंड असल्यामुळे शासकीय व्यवस्थेतील पल्स पोलिओ, कुटुंब नियोजन कार्यक्रमातून आरोग्यविषयक योजना राबवणे यामध्ये त्या सहभाग घेत होत्या. दरम्यान HIV सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रामध्ये आरोग्य सेवा देण्याची खूप मोठी गरज आहे हे लक्षात आल्याने किनीकर यांनी जनजागृतीचे कार्य हाती घेतले. सेवा प्रबोधिनी संस्थेचं हे पुरस्काराचं 15 वर्ष आहे. आमचे विश्वस्त कैलासवासी डॉक्टर दवी निकम यांच्या निधनानंतर एड्सच्या क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था किंवा व्यक्ती यांना हा पुरस्कार देण्याचा उपक्रम 2003 सालापासून सुरू झाला. यंदाचं हे पुरस्काराचं 15 वर्ष आहे. कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता आणि कुठल्याही प्रकारची अर्ज न मागवता खरोखर काम करणाऱ्या चांगल्या सदस्यांना आपण निवडतो आणि त्यांना हा दरवर्षी पुरस्कार देतो. आणि हा पुरस्कार देताना पुरस्कार देण्यासाठी जे पाहुणे बोलवतो तेही त्या उंचीचे, तोलामोलाचे आणि निपक्षपाती असे पाहुणे बोलवतो, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या जोडून आपण दरवर्षी निबंध स्पर्धा घेतो शालेय, महाविद्यालयात आणि खुलागड. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की गेल्या 3 वर्षापासून निबंधाची संख्या कमी होत चालली, मुलं लिखाण करत नाही असं दुर्दैवाने दिसतं आहे. ह्याची एक खंत वाटते आणि एड्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती मिळतानाही आता त्रास होतो. याचा अर्थ असा की चांगले कार्यकर्ते तयार होणं संपत चाललेलं आहे. ची भेट घेतल्यानंतर त्यांच्या संदेशाप्रमाणे एक महिनाभराच्या कालावधीमध्ये शासनाने एक मोठा निर्णय जाहीर केला की या राज्यामध्ये जेवढे अनाथ तरुण मुलं मुली आहेत त्यांना शासकीय नोकरीमध्ये निश्चित वेगळ्या प्रकारची राखीव जागा ठेवली जाईल. आणि या प्रक्रियेचा भाग होण्याची मला संधी मिळाली याचंही मला खूप बरं वाटलं, आश्चर्य वाटलं. सांगण्याचा मुद्दा हा की शासन, प्रशासन आणि समाजातले सर्व घटक यांनी एकत्र जे जे समर्थ आहेत, जे जे सबळ आहेत,
त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तर समाज नक्की समृद्ध होईल, सुदृढ होईल. मला एक मोहीम आठवते, अभिनंदनजींना ही कल्पना असेल, सीमाताईंना ही कल्पना असेल, की सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केलं तर खरंच काम किती 100% पूर्ण होतं आणि पुढे जातं. तुम्हाला माहिती आहे काही वर्षांपूर्वी पोलिओमुक्त देश ही मोहीम राबवण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरची जरी ती असली तरी आपल्या देशामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकांनी पुढे येऊन ते काम हाती घेतलं आणि म्हणूनच ती यशस्वी झाली. सांगण्याचा मुद्दा हा की समाज जर प्रगल्भ करायचा असेल तर प्रत्येक घटकाचं त्याच्यामध्ये योगदान पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांनी हिरवीने भाग घ्यायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं की सीमाताईंचं कार्य खूप वेगळ्या प्रकारचं आहे. त्यांनी ही जी ज्योत पेटवलेली आहे, ही जी समयाची वाट पेटवलेली आहे, हे त्यांचं कार्य असंच अखंड पुढे चालू राहावं अशी शुभेच्छा या प्रसंगी व्यक्त करतो. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.